हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। भारतीय संघाच्या स्वागतासाठी लाखो मुंबईकर रस्त्यावर, गर्दीत धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरी। गर्दीवर नियंत्रण मिळवताना पोलिसांचा सौम्य लाठीमार। मरीन ड्राइव्ह परिसरात लाखोंच्या गर्दीमुळे अनेक लोकांची प्रकृती बिघडली, मुंबईतील जीटी रुग्णालयात 9 जणांवर उपचार। विजय परेड दरम्यान श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं तरुणी बेशुद्ध, ऑन ड्युटी पोलीस कर्मचाऱ्यानं मुलीला खांद्यावर घेत गर्दीतून वाट काढत सुटका केली, व्हिडिओ व्हायरल। विजय मिरवणुकीनंतर वानखेडे स्टेडियममध्ये भारतीय संघाचा गौरव, बीसीसीआयकडून भारतीय संघाला 125 कोटी रुपयांचा चेक प्रदान, ताज हॉटेलमध्ये जंगी सेलिब्रेशन। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विधानभवनात आज 4 वाजता भारतीय संघाचा गौरव, महाराष्ट्राच्या क्रिकेट विजेत्यांना रोख बक्षीस जाहीर करणार, क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची माहिती। ढोलताशांच्या गजरात भारतीय संघानं धरला ठेका, वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावत चाहत्यांच्या अभिवादनाचा स्वीकार, प्रचंड उत्साहात भारतीय खेळाडू थिरकले। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आजपासून कामकाजात सहभागी होणार, शिविगाळ केल्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केल्यामुळे निलंबनाचा कालावधी 5 वरून 3 दिवसांवर। वंचित अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उद्या मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार, नागपूर दीक्षाभूमीवरील आंदोलकांचे गुन्हे मागे घेण्याची विनंती करणार, सकाळी 11:15 वर्षा निवासस्थानी भेट घेणार। बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर आज दीक्षाभूमीवर जाणार, भूमिगत पार्किंग विरोधातील आंदोलनानंतर स्थळाची पाहणी करणार, दीक्षाभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त तैनात। पोलीस भरतीतील उमेदवारांसह ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचं कालपासून उपोषण, पोलीस भरती वयोमर्यादा वाढीसाठी आझाद मैदानावर ठिय्या। लाडकी बहीण योजनेला आणखी अटी लावा, 2 पेक्षा जास्त मुलं किंवा 2 पत्नी असलेल्यांना योजनेचा लाभ नको, आरएसएसची संघटना असलेल्या विश्व हिंदू परिषदेची मागणी। मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांची हिंगोलीत उद्या शांतता रॅली, लाखोंच्या संख्येनं जनसमुदाय एकत्र येणार, रॅलीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीतील चौकाचौकात पोस्टरबाजी। दूध उत्पादकांना हमीभाव देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करेल, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांची मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना ग्वाही। नीट परीक्षेत डमी उमेदवारांचं प्रकरण, बेलापूरमधील दाखल गुन्ह्याचा सीबीआयनं मागवला अहवाल, जळगावातील तरुणीच्या जागेवर राजस्थानमधील तरुणी परीक्षेसाठी बसली होती, दोघी अटकेत। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।